अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या संख्येने वाढत असल्याने अमरावती महानगरपालिका हद्दीतील व जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू करण्याबाबत शासनाच्या गाईडलाईन आल्या असल्या तरी अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पांडा व मनपा आयुक्त डॉ प्रवीण आष्टीकर यांची काल जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी संयुक्त बैठक घेतली. यावेळी जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या पाहता शाळा सुरू न करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. मागच्या 15 दिवसाचा जो कोरोनाच्या पेशंटचा जो वाढता आलेख पाहिला तर आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की या आठवड्यामध्ये आम्ही 24 तारखेपासून शाळा सुरू नाही करायचा असा आम्ही निर्णय घेतलेला आहे. 28 तारखेला या पुढच्या आठवड्यातला कोरोनाच्या संसर्गाचा जो आलेख आहे याचा अभ्यास करून 28 तारखेला परत पुढच्या 31 तारखेपासून शाळा सुरू करायचा का नाही करायचा याबाबत निर्णय घेतला जाईल. सध्या आपण 1 तारखेपासून जर बघितलं तर 1 जानेवारीला जी काही 5 पेशंट होती ती दररोज आता 292 पेशंट्सपर्यंत आमची संख्या गेलेली आहे आणि ही संख्या वाढतच दिसत आहे. याचा विचार करून आम्ही शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.